द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. समस्त महाजन संस्था मुंबई व संवेदना फाउंडेशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचं वाटप. समस्त महाजन संस्था मुंबई व संवेदना फाउंडेशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. येथील पालिकेच्या सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये मंगळवारी या साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नगरसेविका स्वरूप पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना या साहित्याचं किट देण्यात आलं. यावेळी मुंबई येथील गिरीशभाई शहा व त्यांच्या समस्त महाजन संस्था व संवेदना फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं अध्यक्ष रौनक शहा यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना केलेली मदत ही निश्चितच आदर्शवत आहे. या कुटुंबांना मदतीची आवश्यकता आहे हे ओळखून त्यांनी केलेली मदत पूरबाधित नागरिक कधीच विसरणार नाहीत. यापुढे संवेदना फाउंडेशन व समस्त महाजन संस्था यांनी कायमस्वरूपी शिरोळ तालुक्यासाठी मदतीचा हात द्यावा असं आवाहन केलं. यावेळी जयसिंगपूरचे उद्योजक कनकभाई शहा यांच्यासह महाजन संस्था मुंबई संवेदना फाउंडेशन सांगली यांचे पदाधिकारी पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.